राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची अहमदनगरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. 9 जून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगरमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी मैदानाची निवड करण्यात आली असून नगरच्या रेल्वे ब्रिज शेजारील केडगाव येथील मैदान फायनल करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडून मैदानाची पाहणी करण्यात आली. तसेच 4 तारखेला जयंत पाटील यांच्या हस्ते स्टेज उभारणीचा शुभारंभही होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेदरम्यान लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग राष्ट्रवादी फुंकण्याची शक्यता आहे. याचबरोबर संघटनात्मक बदलही या सभेदरम्यान होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिकला अडचण होणार नाही, नागरिकांना अडचण होणार नाही आणि जर आपत्कालीन परिस्थिती जर काही निर्माण झालीच, कारण की पाऊस देखील हा हवामान खात्याच्या वतीनं काही दर्शवण्यात आलेला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून ट्रॅफिक असेल, सर्व एंट्रीज असतील, सर्वसामान्य लोकांना येण्याकरता सगळ्या प्रवेशद्वार असतील, ही योग्य पद्धतीने त्यांनी केडगाव समोर जे काही इंडस्ट्रियल इस्टेट समोर प्रति ही जागा त्यांनी फायनल केली आहे आणि ह्या सभेकरता येणाऱ्या 9 तारखेच्या सभेकरता देखील तयारीचं काम आता सुरू झालेलं आहे. निश्चितच ही सभा एक चांगली सभा आणि राज्याला राष्ट्रवादीच्या माध्यमातून नवीन दिशा देणारी ही सभा निश्चित ठरणार आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक आपल्याला जमलेल्या पाहायला मिळतील 9 तारखेला. पण त्याचबरोबरीनं हे सगळं होत असताना नगर तसं पाहायला गेलं तर नेहमीच एक सहकाराचा जिल्हा आणि एक राज्याला दिशा देणारा जिल्हा म्हणून या ठिकाणी नगरची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून कुठेतरी ही सभा नगरला झाली पाहिजे असं आमचं मागाही पूर्वी आमची मागणी होती. काही ना काही सभा नगरला घेतली गेली पाहिजे आणि म्हणून जयंत पाटील साहेबांनी सर्व प्रदेशच्या सर्व नेतेमंडळींनी या ठिकाणी सभा दिली. न्यूज रिपोर्टर सार्थक थोरात, एस्तन मीडिया, अहमदनगर.